सोचा था सोचा था छोटी छोटी कोशिश का यू असर हो जाएगा सपने मंजिल बने वही पे जीवन बसर हो जाएगा क्षणक्षणी केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचा परिणाम खूप मोठा असू शकतो पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की जसा छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींचा चांगला परिणाम होतो तसाच छोट्या छोट्या वाईट गोष्टींचा खूप मोठा वाईट परिणाम होऊ शकतो जसं दातां की दातांचं एकमेकांवर केलेलं घर्षण काही जणांना कळत नकळतपणे जागेपणे किंवा झोपेत सुद्धा दात खाण्याची किंवा दातांना एकमेकांवर घासण्याची सवय असते यालाच दात खाणे किंवा ब्रक्सिजम असं म्हटलं जातं या सवयीचा फक्त दातांवरच नाही तर जबड्यावर जबड्याच्या सांध्यावर आणि त्या सगळ्याला जोडणाऱ्या स्नायूंवरसुद्धा परिणाम होत असतो आणि या सगळ्या परिणामांचा आपल्याला त्रास व्हायला लागतो का बरं असते काही जणांना दात घासायची किंवा दातांचं घर्षण करण्याची दात खाण्याची सवय किंवा ब्रक्सिझमची सवय का असते याला काही उपाय आहे का याचे का, या काय काय परिणाम होऊ शकतात आणि हे परिणाम आपण टाळू शकतो का हाच आहे आजच्या व्हिडिओचा विषय नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा झडे तुमची डेंटिस्ट दोस्त आणि तुम्ही पाहत आहात टूथपिक चॅनलवर नवीन असाल किंवा आधीपासून व्हिडिओज पाहत आहात पण सबस्क्राईब केलं नाही आहे असं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन हिट करा म्हणजे नवीन आलेले व्हिडिओज लगेचच तुम्हाला लक्षात येतील लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये कोणामध्येही ब्रक्सिजम असू शकतं दात खाण्याची सवय ही शारीरिक मानसिक किंवा अनुवंशिक कारणांमुळे असू शकते ताणतणाव चिंता निराशा किंवा कोणत्याही प्रकारचं टेन्शन राग येणं क्रोध करणं सारखं या सगळ्या गोष्टींमुळं दात खाण्याची सवय लागू शकते एखादं काम मन लावून किंवा मग्न होऊन करत असताना नकळतपणे आपल्याला ही सवय लागू शकते दात खाण्याची सवय एका बाजूचे दात खाण्याची किंवा दोन्ही बाजूचे दात खाण्याची सवय असू शकते जागेपणी दात खाऊ शकतात लोक किंवा झोपेत सुद्धा दात खाण्याची सवय असू शकते काही आजार जसं की पार्किन्सन्स डिसीज स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया किंवा फिट्स येण्यासारख्या किंवा झोपेच्या काही आजारांमध्ये ब्रक्सिजम म्हणजे दात खाण्याची सवय असू शकते झोपेत दात खाण्याची सवय म्हणजे स्लीप ब्रक्सिझम हे अनुवंशिक कारणांमुळे असू शकतं काही मानसिक आजारांमध्ये वापरले जाणारी औषधं जसं की डिप्रेसंट्स किंवा धूम्रपान मद्यपान किंवा वा वाढलेल्या ताणतणावामुळे आधीपासून असलेली दात खाण्याची सवय आणखी बळावू शकते आपले दात जबडा जबड्याचा सांधा आणि या सगळ्याला जोडणारे स्नायू ही एक संपूर्ण सिस्टीम असते त्याच्यामुळे दात खाण्याच्या सवयीमुळं किंवा ब्रक्सिझममुळे या सगळ्या संपूर्ण सिस्टीमवर परिणाम होऊ शकतात दातांची झीज व्हायला लागते इनायमल दातांवरचं झिजायला लागतं आणि आतील सेन्सिटिव्ह डेंटीन उघडा पडतो आणि त्याच्यामुळं दात सेन्सिटिव्ह होतात म्हणजे सळसळायला लागतात दातांची झीज जशी जशी वाढेल तसे दातांची सेन्सिटिव्हिटी वाढायला लागते दातांच्या कडा शार्प होतात आणि या शार्प कडांमुळे ओठाला आणि गालाच्या आतल्या बाजूला जखमा व्हायला सुरू होतात जर ही झीज अशीच चालू राहिली तर दाताची नस उघडी पडते आणि त्याच्यामुळे प्रचंड वेदना सुरू होतात जर खूप जास्त प्रेशर पडत असेल एखादा दात जर जास्त घासला जात असेल तर त्या प्रेशरमुळे एखादा दात निखळून पडू सुद्धा शकतो कधी कधी घर्षणाचं प्रेशर इतकं जास्त असतं की दातांमध्ये केलेले फिलिंग्स किंवा बसवलेल्या कॅप आणि सुद्धा डॅमेज होऊ शकतात या सगळ्याबरोबरच आणखीन एक गोष्ट होऊ शकते की दातांची उंची कमी झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची ठेवणच बदलते आणि आपलं दिसणं सुद्धा पूर्णपणे बदलून जातं दातांच्या या सततच्या घर्षणामुळे जबड्याच्या मानेच्या आणि डोक्याच्या काही स्नायूंवर परिणाम होतो हे स्नायू सतत बराच वेळ आखडलेल्या अवस्थेत राहतात त्याच्यामुळं या संपूर्ण एरियामध्ये प्रचंड वेदना होऊ शकतात जबड्याचा सांधा सुद्धा आखडला जातो आणि त्याच्यामुळं जबड्याच्या हालचालींवर परिणाम होतो तोंड उघडताना तोंड बंद करताना प्रचंड त्रास होतो त्यामुळं ब्रक्सिजम असणाऱ्या व्यक्तींना डोकेदुखी मानदुखी असे त्रास सतत होत असतात या सगळ्याला उपाय म्हणजे ब्रक्सिजम किंवा दात खाण्याची सवय पूर्णपणे बंद करणं आणि याच्यासाठी सगळ्यात आधी याचं कारण शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली पाहिजे जर ताणतणाव टेन्शन्समुळे असं होत असेल तर काउन्सिलरची मदत घेतली पाहिजे तुमच्या स्नायू आखडले जात असतील आणि त्याच्यामुळे जर वेदना होत असतील तर फिजिओथेरपीची सुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता तुमच्या दातांवर झालेल्या झिजेचा परिणाम म्हणून तुम्हाला त्रास होत असेल तर झीज किती झाली आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली पाहिजे जर फक्त डेंटिन एक्सपोज झाल्यामुळे दात सळसळत असतील तर सेन्सिटिव्हिटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेस्ट आणि माउथवॉश वापरू शकतात झीज जास्त झाली असेल तर गरजेप्रमाणे फिलिंग्स कॅप किंवा रूट कॅनल करून कॅप लावणे अशा ट्रीटमेंट कराव्या लागतील जर एखादा दात त्याच्यामुळे पडला असेल निखळला असेल तर त्या ठिकाणी कृत्रिमरित्या दुसरा दात बसवला पाहिजे या सगळ्याबरोबरच आणखी एक खूप महत्वाची मदत तुमचे डेंटिस्ट तुम्हाला करू शकतात ते म्हणजे दात खाण्याच्या सवयीचा दातांवर परिणाम होऊ नये म्हणून वापरले जाणारे माउथ गार्ड्स तुमचे डेंटिस्ट तुम्हाला देऊ शकतात हे माउथ गार्ड्स तुमच्या दातांच्या मापाप्रमाणे तयार केले जातात हे रात्री झोपताना जर तुम्ही घालून झोपाल तर घर्षणाचा दातांवर परिणाम होणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा इतर कुठल्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा मला कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद